नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे मस्त तांदळाची खीर. ही तांदळाची खीर खूप छान लागते. चला तर बनवूया. तांदळाची खीर बनवण्यासाठी मी तांदूळ भाजून घेतले. तांदूळ भाजल्यानंतर पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घालायचे. अर्धा तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची. भांड्यामध्ये थोडीशी इलायची टाकायची सोलून, याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. लागणारं साहित्य, खिरीसाठी लागणारं साहित्य, अर्धा लिटर दूध, साखर, खोबरखीस आणि खोबऱ्याचे काप करून घेतले मी. तुम्ही बदाम, काजू, पिस्ता पण टाकू शकता. मी कढईमध्ये अर्धा एक पळी तूप टाकलं. तुपामध्ये खोबरखीस आणि खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यायचे मस्त तांबूस रंग येईपर्यंत. भाजल्यानंतर आपण बारीक तांदळाची पेस्ट केलेली आहे कढईमध्ये टाकून घ्यायची. याला व्यवस्थित मिक्स करायचं. ही खीर खूप छान लागते तांदळाची. आपण बारीक पेस्ट बनवलेली पूर्ण टाकून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. गिटी होतात म्हणून याला हलवत राहायचं. याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं, नाहीतर त्या लवकर त्या तांदळाच्या पिठाच्या गिटी होतात. त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या. नंतर 2-4 वाटी मी छोट्या साखर टाकली. तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही टाका. याला असं मिश्रण मिक्स करत राहायचं, हलवून घ्यायचं. खूप छान लागते ही खीर. जोपर्यंत आहळत नाही तोपर्यंत याला हलवायचं. मी एक गिलास पाणी टाकून घेतलं. तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुमच्या तुम्हाला जसे जेवढी बनवायची तेवढी तुम्ही बनवा. मी थोडं कढई भरून बनवणार आहे. याला असंच मिसळून घ्यायचं आहळीपर्यंत. बघा किती छान खीर झाली आहे, आहळी पण आहे मस्त. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.